दोन दिवसापूर्वी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मुरबाडमधील शेतकरी पुरता हैराण होऊन गेला आहे. मुरबाडमधील गोरले गावातील एका केळीच्या बागेचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपूर्ण बाग उलमडून पडली असून या बागेचे शेतकरी काशीनाथ नारायण भोईर यांचे केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान. खबर 24 तास न्यूजचे मुरबाड ब्युरो हरीश हरड यांनी घेतला सविस्तर आढावा. मुरबाड तालुक्यातील घोरले या गावामध्ये कालच्या झालेल्या वादळी पावसामुळे काशीनाथ नारायण भोईर या शेतकऱ्याचं केळीच्या बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण त्यांची व्यथा त्यांच्या तोंडातून ऐकून घेऊ. काशीनाथ नारायण भोईर हा गरीब शेतकरी असून हा कालच्या वादळी वाऱ्यांनी खूप नुकसान झालेलं आहे. तरी आम्हाला या सरकारने आम्हाला काही मदत करावी ही आमची विनंती आहे. आणि आमचा हे खर्च सरासरी 6 लाखाच्या पुढे गेलेला आहे. तेवढा नुकसान आम्हाला सरकारी मदत करावी. आणि तुमच्या ज्या केळीची बाग आहे तिची आता ती फळं तुमची तयार झालेली होती. आता ही केळीच्या बागेची फळं ही तयार फळावर आलेली आहे. तयार होण्याच्या पेक्षा 15-20 दिवस आपला 1 महिना बाकी आहे. हा तर आमचं हे नुकसान आदल्या आपला वादळी वाऱ्याने हा नुकसान झालेलं आहे. अचानक वादल्या वाजणार वाऱ्याने झालेलं आहे. सरकारने तुमची एकच मागणी आहे का ते नुकसानाची तुम्हाला आम्हाला भरपाई मिळावी हीच विनंती आहे. शेतकरी बंधूचं झालेलं आर्थिक नुकसान पाहता ते नुकसान जवळपास 6 ते 7 लाखाच्या घरामध्ये जाईल इतकं आहे. सरकारला तुमच्या चॅनलकडनं एकच मागणी आहे का त्या शेतकरी बंधूची व्यथा लक्षात घेऊन त्याचं दुःख लक्षात घेऊन त्याला त्या प्रकारची आर्थिक मदत कृषी खात्याकडनं किंवा सरकारकडनं व्हावी हीच आमच्याकडनं आमच्या चॅनलकडनं शेतकऱ्याला किंवा सरकारला आव्हान आहे.